नमस्कार, मी आशिष जाधव, लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. पी चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री बेपत्ता होते. थोड्याच वेळापूर्वी काँग्रेस मुख्यालयात ते अवतरले, रहस्यमयरित्या ते प्रकटले आणि प्रकटल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट केलं की आपण निर्दोष आहोत. आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी कोणताही आरोप आपल्यावरती नाही किंवा कुटुंबियांवरती नाही आहे, तसंच कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही असं असताना सुद्धा आपल्या विरोधात सुडाचं राजकारण केलं जात आहे, आपण निर्दोष आहोत असं पी चिदंबरम म्हणालेले आहेत. दरम्यान त्याआधी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी पी चिदंबरम यांचे वकील गेले असता तिथे मोठा वाद झाला. रजिस्ट्री ऑफिसमध्ये नोंदणी आहे नाही आहे, न्यायमूर्ती रामण्णा यांच्या खंडपीठासमोर याचिका येते आहे, त्यांनी ती सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवली, पुन्हा तिकडनं ती न्यायमूर्ती रामण्णा यांच्या खंडपीठाकडे आली आणि नंतर असं स्पष्ट झालं की येत्या शुक्रवारी सुप्रीम कोर्ट या स्पेशल लीव पिटिशनवरती पी चिदंबरम यांच्या सुनावणी करणार आहे. दरम्यान अंतरिम दिलासा देण्याससुद्धा सुप्रीम कोर्टानं नकार दिला. अशावेळी जिथे CBI आणि ED ने लुकआउट नोटिसेस पाठवलेल्या आहेत, कुठल्याही क्षणी पी चिदंबरम यांना अटक होईल असं वातावरण तयार झालं असताना पी चिदंबरम बेपत्ता आहेत. CBI आणि ED चं म्हणणं होतं की ते फरारी आहेत किंवा फरार आहेत आणि अचानक थोड्याच वेळापूर्वी 15-20 मिनिटापूर्वी पी चिदंबरम त्यांच्या वकील मित्रांसह जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, कपिल सिब्बल, जे त्यांच्यासाठी हायकोर्टात आणि आता सुप्रीम कोर्टातही लढणार आहेत, त्यांच्यासोबत काँग्रेसच्या दिल्लीच्या मुख्यालयात अवतरले आणि तिथं त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते जे प्रकरण आहे INX मीडियाचं घोटाळ्याचं, 305 कोटींची गुंतवणूक ही वादात अडकलेली आहे. तिला परवानगी, जी परकीय गुंतवणूक आहे, ती पी चिदंबरम हे अर्थमंत्री असताना त्यांच्या आशीर्वादामुळे मिळाली. त्यात त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम हा महत्त्वाची भूमिका बजावतो. काल दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील गौर यांनी, त्यांच्या खंडपीठाने पी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. तिथंसुद्धा पी चिदंबरम यांचं आज असं म्हणणं आहे की याच हायकोर्टानं 1 वर्षापूर्वी आपल्याला अटकेपासून दिलासा दिला होता, त्यावरती स्थगिती दिली होती. अचानक 7 महिन्यानंतर काल दिल्ली हायकोर्टानं आपला अंतरिम जामीन जो फेटाळला आहे, हा निर्णय का घेतला मला माहिती नाही, पण माझा न्यायालयावरती, कायद्यावरती, भारताच्या लोकशाहीवरती, भारताच्या राज्यघटनेवरती विश्वास आहे असं पी चिदंबरम म्हणालेले आहेत. बघा, एक आठवण फक्त सांगतो की कसा काव्यगत योगायोग असतो. जानेवारी 2010 मध्ये सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहा यांच्यावरती आरोप झाले. त्यांचा खटला हा सुप्रीम कोर्टानं CBI कडे वर्ग केला. तेव्हा देशाचे गृहमंत्री पी चिदंबरम होते. त्यानंतर 6 महिन्यांनी म्हणजे जुलै 2010 मध्ये अमित शहा यांना अटक झाली. त्यांच्यावरती खंडणी, अपहरण आणि खुनाचे आरोप ठेवले गेले. 3 महिने अमित शहा हे तुरुंगात होते. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2010 अमित शहा जामिनावरती सुटले. लगेच दुसऱ्या दिवशी 30 ऑक्टोबर 2010 CBI गुजरात हायकोर्टाचे सुट्टीचे जे वेकेशन बेंच ज्याला आपण म्हणतो, सुट्टीचे न्यायाधीश आफताब आलम यांच्याकडे गेले. त्यांनी अमित शहा यांना 2 वर्षासाठी गुजरात बाहेर तडीपार केलं. 30 ऑक्टोबर 2010 ते 30 ऑक्टोबर 2012 ही जी तडीपारीची 2 वर्ष होती, त्या काळात अमित शहा गुजरात बाहेर होते, त्यांना गुजरातमध्ये येण्यास प्रतिबंध होता. त्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार मेमध्येच स्थानापन्न झालं होतं, डिसेंबर 2014 मध्ये अमित शहा सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष सुटले. सांगायचं तात्पर्य हे आहे की बघा कसा काव्यगत योगायोग आहे. तेव्हा अमित शहा फरार होते, तेव्हा देशाचे गृहमंत्री पी चिदंबरम होते. आज आणि काल पी चिदंबरम फरार होते, तेव्हा देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत. त्यामुळं राजकारणामध्ये
एक वेळ जशी आहे तशीच पुन्हा भविष्यातली किंवा भूतकाळातली वेळ सारखी नसते, पण हा योगायोग आहे. आणि म्हणूनच काँग्रेस म्हणत आहे की सुडाचं राजकारण मोदी सरकार करत आहे, सुडापोटी पी चिदंबरम यांच्यावरती कारवाई करते. आणि अगदी तसाच आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे मनसैनिक, त्यांचे सहकारी करतायत की राज ठाकरेंच्या विरोधात जी ईडीची नोटीस आलेली आहे ती 2008 प्रकरण उकरून काढलं गेलं आहे आणि आत्ता राज ठाकरेंना ईडी समोर पाठवलं जात आहे, असं हे सगळं काही आहे. आणि म्हणूनच आज आपण चर्चा करतो आहे. खरंच कायद्याचा बडगा, तपासाचा छडा की राजकीय सूड, या चर्चेत आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये चार्टर्ड अकाउंटंट आनंद देवधर आहेत, जे उजवा विचारसरणीचे आहे आधीच सांगतो. त्याचबरोबर आपल्यासोबत कॉम्रेड विश्वास उडगी आहेत, जे कॉर्पोरेट बँकिंग तज्ज्ञ आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते, हल्लीच त्यांची प्रवक्तेपदी नेमणूक झाली आहे, त्याबद्दल त्यांचं आधी अभिनंदन. संजय लाखे पाटील आहेत, डॉक्टर आहेत, स्वतःच्या केसेस स्वतः हायकोर्टात लढतात, हे एक त्यांचं विशेष आहे. दुष्काळाची जी सर्वात महत्त्वाची महाराष्ट्र सरकारच्या विरोधातली याचिका आहे दुष्काळाला घेऊन, गेल्या 5 वर्षापासून ते एकटे स्वतःच लढतायत वकील न करता. त्याच्या जवळपास आतापर्यंत किती सुनावण्या झाल्या आहेत? 54 सुनावण्या झालेल्या आहेत. NDRF कायद्याविषयी जे राज्य सरकारला मागे ताशेरे हायकोर्टानं ओढले होते तीच त्यांची ती याचिका आहे. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आजसुद्धा आहेत, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर आपल्यासोबत मनसेच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट रुपाली पाटीलसुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच संजय लाखे पाटील यांच्याकडे जातो. संजय लाखे पाटील, हे बघा, कायदा सर्वांना समान आहे, प्रकरण किती गंभीर आहे, किती मोठं आहे, किती लहान आहे हा विषय नसतो, पण कायद्यापासून, कायद्यातल्याच पळवाटांचा आधार घेत पळ काढणे हे 2 दिवसात दिसलेलं आहे. पी चिदंबरम, आमची जी माहिती आहे त्यानुसार सुप्रीम कोर्टातच लपून बसले होते दालनामध्ये, आणि आज ते अवतरले अचानक काँग्रेस मुख्यालयामध्ये, आणि CBI आणि ED म्हणतं ते फरार झालेले आहेत, काँग्रेस म्हणतं ते बेपत्ता आहे, ते न्यायासाठी लढतायत, काय चाललंय काय? देशाच्या माजी गृहमंत्री अशा पद्धतीनं फरार होतो आणि अचानक अवतरतो आणि तो सुप्रीम कोर्टातच लपून बसला होतो, ही बाब पुढे येते, काय चाललंय नेमकं? महाराष्ट्रातून राज्यसभेवर असलेले खासदार आणि आमचे नेते आदरणीय PC चिदंबरम यांच्या प्रकरणावर बोलण्यापूर्वी मी आज कोट्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाच्या प्रवक्त्याचं आणि त्यातल्या पगारी काम करणाऱ्या लोकांचं एक संमेलन आज कोटा, जे शिक्षणाचं केंद्र म्हणून देशात ओळखलं जातं, त्या ठिकाणी अमितभाई शहा यांनी आज त्यांचं एक संमेलन भरलं होतं. आणि त्या संमेलनामध्ये त्यांनी 1-2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या, अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि ओपन सांगितलेल्या आहेत, रेकॉर्डेड सांगितलेल्या आहेत, मी काय माझ्या मनाने सांगत नाही. त्यांनी पहिली गोष्ट अशी सांगितली, वी कॅन मेक एनी मेसेज, वी वॉन्ट गो व्हायरल, रिअल और फेक. खोट्या गोष्टी खऱ्या बनवून कशा पद्धतीने सांगायचा यामध्ये आमची संघटना माहिर आहे असं अमितभाई शहा यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितली की अखिलेश यादव यांनी मुलायमसिंग यादव यांच्या तोंडात मारलेली नसताना सुद्धा आम्ही आमच्या ह्या पूर्ण यंत्रणेच्यामधून ती बातमी फैलवली आणि त्याचा जो राजकीय फायदा व्हायचा तो आम्ही फायदा करून घेतला. तिसरी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितली की या संघटनेमध्ये आमच्याकडे 32 लाख, परत मी उच्चारतोय शब्द, 32 लाख पगारी सोशल मीडियामध्ये आणि व्हॉट्सअपवर काम करणारे कार्यकर्ते आहेत, ज्यांचा धंदा पगारी धंदा आणि पगारी काम एवढंच आहे की देशभर सगळ्या खोट्या बातम्या पसरत राहायचं आणि त्या पद्धतीनं देशाचं वातावरण भारतीय जनता पक्षाला जरी त्यांना अनुकूल वाटत असलं तर देशातील सर्वसामान्य लोकांचं जीवन दररोजचं असह्य करण्याच्या दृष्टिकोनातून बिघडत राहायचं, एवढं काम माननीय अमितभाई शहा यांची 32 लाख फौज या देशामध्ये करत आहे. माझ्या प्रश्नाचं द्या, तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर देतोय मी. जो काही गेल्या 2-3 दिवसापासून भारतीय जनता पक्ष मीडियाच्या माध्यमातून जे काही खोटं या देशामध्ये पसरवत आहे त्याचं मूळ कुठं आहे, आणि या देशामध्ये जे काही सगळ्या भानगडी चालू आहेत त्या खोटेपणाचं मूळ कुठं आहे हे अमित शहा यांनीच सांगितलं, याबद्दल मी अमितभाई शहा यांचं या देशाचा नागरिक म्हणून मी हार्दिक असं अभिनंदन. मूळ मुद्द्यावर या, नाही तर मी दुसरीकडे. दुसरा विषय असा आहे या ठिकाणी की PC चिदंबरम हे कुठेही गायब नव्हते,
कुठेही पळून गेलेले नव्हते. याच पद्धतीनं जो काही मीडिया त्यांच्याकडे आहे अमित भाई शहाकडे आणि भारतीय जनता पक्षाकडे त्याच्या मार्फत या बातम्या त्यांनी पसरवल्या होत्या. म्हणून ज्यावेळेस या बातम्या खूप जास्त झाल्या तर पी सी चिदंबरम जे आत्ता 24 अकबर रोड जे काँग्रेसचं अधिकृत कार्यालय त्या ठिकाणी येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेताना त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की या देशाच्या लोकशाहीवर आणि न्यायव्यवस्थेवर माझा ठाम विश्वास आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली मी किंवा माझे कुटुंबीय कुठल्याही प्रकरणामध्ये दोषी नाहीत, आमच्या विरुद्ध कसल्याही प्रकारचा FIR नाही, कुठेही दाखल झालेला नाही आणि आम्हाला आजपर्यंत अटकेसाठी कुठल्याही पद्धतीचं वॉरंट नाही, ह्या गोष्टी त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितल्या. आता विशेषतः आज सकाळपासून आणि काल ज्या गोष्टी झाल्यात त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. दिल्ली हायकोर्टाच्या माननीय न्यायमूर्तीनं जे शुक्रवारी रिटायर होणार आहेत, आता परवा न्यायमूर्ती सुनील गौर हे परवा शुक्रवारी रिटायर होणार आहेत, जो खटला 25 जानेवारीला त्यांनी निकालासाठी तहकूब केला होता बरोबर 190 दिवसानंतर त्यांनी काल निकाल दिलाय. कुठेही कोर्टामध्ये ज्युडिशरीमध्ये असं होत नाही की एखादा तहकूब केलेला निकाल तुम्ही 190 दिवसानंतर देता. तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तीनं जे उद्या रिटायर होणार आहेत 190 दिवसानंतर कालचा निकाल दिला आणि हा निकाल दिल्यानंतर त्यांनी त्यांची अधिकार रेषा आहे ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ओलांडलेली आहे. कारण त्यांना माहिती आपण रिटायर होणार आहे आणि रिटायर होण्यानंतर कदाचित ते अमित भाई शहा यांच्या फौजेमध्ये सामील होतील असा माझा दाट मुद्दा. तर हे होत असताना तो निकाल दिल्यानंतर कायद्याला मानणारा देशाच्या घटनेवर विश्वास असलेला कुठलाही माणूस त्या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करेल आणि दाद मागल. मान्य पी सी चिदंबरमजीनं आपल्या टीमच्या मार्फत तेच केलं आणि दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाचं आपण बघतोय जे काय मास्टर ऑफ रोस्टरचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे कुठली केस कुणाकडे द्यायची किंवा हिअरिंग करायची हे माननीय मुख्य न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे ठरवतात. त्यातला दुसरा नियम असा आहे की जर माननीय मुख्य न्यायमूर्ती दिल्लीमध्ये नसतील किंवा विशेष कॉन्स्टिट्युशनल बेंचची हिअरिंग ते घेत असतील तर ज्येष्ठतम न्यायमूर्ती जो आहे तो त्यांच्या समोर मेन्शनिंग होईल आणि ते ऑर्डर करतील. देश स्वतंत्र झाल्यापासून म्हणजे 1950 पासूनचा हा पायंडा आहे. परंतु आज मी त्याच्यावर टीका करणार नाही पण कुठल्या तरी प्रेशरमुळे जे काही ज्येष्ठतम न्यायमूर्ती आहेत रामण्णा यांनी मॅटर स्वतःकडे मेन्शनिंग करून घ्यायचं नाकारलं. मेन्शनिंगचं त्यांना पूर्ण मेन्शनिंग आणि डायरेक्शन द्यायचे त्यांना पूर्ण अधिकार असताना सुद्धा त्यांनी मॅटर स्वतःकडे मेन्शनिंग करून घेतलं नाही आणि त्यांना हे माहीत होतं की आज या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल बेंच राम मंदिराच्या केससाठी बसलेला आहे तरी त्यांना सांगितलं यू गो टू CJI आणि त्यांचा आदेश घ्या. तर मग नैसर्गिकरित्या जेही कुणी वकील असतील त्यांना मेन्शनिंग त्यांच्याकडलं करून CJIकडे जावं लागलं. CJIचं कोर्ट चालू होतं, त्यांच्याकडे राम मंदिराची केस चालू होती, त्यानंतर 2 वाजता परत मान्य कपिल सिब्बल यांनी त्यांच्याकडे मेन्शन करायचा प्रयत्न केला, परत रामण्णाकडे मेन्शन करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी मेन्शन करून घेतलं नाही. त्यामुळे यामध्ये काही चुकीचं झालंय असं मी वाटत नाही. चिदंबरमजी गायब नाहीत, त्यांच्याविरुद्ध कुठला त्यांच्याविरुद्ध आदेश नाही, त्यांना प्रोटेक्शन जरी नसलं तर त्यांना अटक करा असे कुठलेही आदेश नाहीत आणि जी काही न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आज प्रोसेस झाली ही कुठलाही सर्वसामान्य नागरिक ज्याचा घटनेवर विश्वास आहे तो ज्या पद्धतीनं दाद मागल त्याच पद्धतीनं मान्य चिदंबरमजींनी आपल्या वकिलाच्या मार्फत या ठिकाणी न्याय मागितलेला आहे. ठीक आहे ठीक आहे, मी जातो विश्वास पाठक यांच्याकडे, भाजपचे प्रवक्ते आहेत. विश्वास पाठक, चिदंबरम बेपत्ता आहेत, ते फरारी आहेत, CBI ED लुकआउट नोटिसेस त्यांना बजावलेली आहे, त्यांना परदेशात पळून जाता येत नाही. पण चिदंबरम काँग्रेस मुख्यालयात अवतरले, कदाचित थोड्याच वेळात ED आणि CBI कडनं त्यांना अटकही होऊ शकेल सांगता येत नाही. ज्या पद्धतीनं काल सुनावणी झाल्यानंतर दिल्ली हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर CBI आणि ED टीम्स पथकं ही त्यांच्या जोरबागच्या घरी पोहोचली होती, त्यामुळं तरी असं वाटतं की त्यांना कुठल्याही क्षणी अटक होईल. प्रश्न असा आहे की राजकीय सुडापोटी ही कारवाई आहे का? तुम्ही अर्थात नाहीच म्हणणार, पण काँग्रेस असं म्हणतंय किंवा आता पी चिदंबरम स्वतःच पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की आपल्यावरती वॉरंट नाही आहे, आपल्यावरती आरोप नाही आहे, आपल्याला गुन्हा सिद्ध झालेला नाही, गुन्हाच नाही, असं असताना सुद्धा आपल्याला नॅचरल जस्टिस नाकारला जातोय.
सर्वप्रथम मी आमचे मित्र डॉक्टर संजय लाखे पाटलांचं अभिनंदन करतो की ते आता अधिकृत प्रवक्ते झालेले आहेत. ते अभ्यास होय मी त्यांचं नेहमीच ऐकत असतो आणि प्रवक्त्यांना नेहमी तारेवरची कसरत करायला लागते. मात्र आज त्यांनी ज्या प्रकारची कसरत केली त्यांना 10 पैकी 0 मार्क द्यायला हवं, कारण प्रश्नाला भगत देऊन त्यांनी भलतच गोष्टी मांडल्या. मी मूळ मुद्द्यावर डायरेक्ट येतो. चिदंबरम हे अतिशय विद्वान आहे, वकील आहे, होम मिनिस्टर झाले, फायनान्स मिनिस्टर झाले, कॉमर्स मिनिस्टर झाले, लॉ मिनिस्टर झालेले आहेत. त्यांना 25 तास लागतात का हो सांगायला की माझा लोकशाहीवर विश्वास आहे, मी निर्दोष आहे, मी सगळं सहकार्य करेल. काय ते लपले? जेव्हा हायकोर्टाने त्यांना म्हटलं की यू आर किंग पिन, तुम्हीच त्याचे मुख्य सूत्रधार आहे, जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना इंटरिम रिलीफ द्यायचं नाकारलं तेव्हा त्यांना पश्चातबुद्धी झाली आणि आज ते प्रकटले. त्यांचं व्हायचं ते होत राहील. मूळ मुद्दा हा विषय काय समजून घ्यायला पाहिजे, हा फार गंभीर मुद्दा आहे. FIPBचं मी पर्सनली अनेक अप्रुव्हल्स आणलेले, FIPB कसं वर्क करतं हे मला माहीत आहे. यांनी काय केलं, हे स्वतः फायनान्स मिनिस्टर होते, फायनान्स मिनिस्टर असताना त्यांनी INX या कंपनीला FIPBची परमिशन दिली. तेव्हा मीडियामध्ये 26% ही सेक्टरल कॅप होती, म्हणजे FDI हा 26% जाऊ शकतो. यांनी 4,76,00,000 इक्विटी आम्ही FDIच्या माध्यमातून आणू हात खाली म्हणून अप्लिकेशन केली आणि असं सांगितलं की आम्हाला काही स्टेप डाऊन सबसिडरी कंपनीमध्ये ते पैसे टाकायचे आहेत. बरोबर. FIPBनी तेव्हा असं सांगितलं की तुम्हाला आम्ही 4,76,00,000 FDI 26% आणायला परमिशन देतो, मात्र खालती स्टेप डाऊन कंपनीमध्ये पैसे आणू शकत नाही. यांनी काय केलं बदमाशी, यांनी 800 रुपये प्रति शेअर प्रीमियम चार्ज करून 4,76,00,000 परमिशन असताना 306 कोटी रुपये आणले आणि ते आणले आणि त्याचबरोबर त्यांनी स्टेप डाऊन सबसिडरी कंपनीमध्ये पैसे इन्फ्यूज केले. हा खरा मोठा गुन्हा होता. आणि 2010 त्यांनी परत FIPBकडे ते परमिशन रॅटिफाय करण्यासाठी गेले. तर इथे 2-3 मुद्दे आहेत. एक तर इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जीने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे किकबॅकचा विषय आहे. यांचे पुत्र कीर्ती चिदंबरम यांना हे पैसे द्या असं चिदंबरम साहेबांनी डायरेक्टली त्या पीटर मुखर्जीला सांगितलं, हे याच्यात आलेलं आहे. एक तर किकबॅकची केस आहे, दुसरं ही मनी लॉन्ड्रिंगची केस आहे, तिसरं FIPBची परमिशन असताना फॉरेन एक्सचेंज आणणं हा मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून मग एन्फोर्समेंट डायरेक्टरेट CBI या सगळ्या विद्यार्थ्या काम करतात. आता कसं आहे की चिदंबरम साहेबांना माहित होतं की आज न उद्या माझ्या अंगावर येणार आहे. मोदीजींचं सरकार असं आहे की कायद्यासमोर सर्व समान, जो गुन्हेगार असेल त्याला आम्ही सोडणार नाही. आमचे जे विजय वर्गीस आहेत त्यांच्या आमदार पुत्राला देखील या सरकारने सोडलं नाही. मोदीजींनी सांगितलं त्याला पक्षातून काढा, आणखीन काढलं नाही, त्याला साधी शिस्त भंगाची नोटीस सुद्धा दिली नाही. पाटीलच्या विरोधातही काही झालं नाही. चला सोडून द्या ते. पुढे पुढे सर कंटिन्यू. कंप्लीट करू द्या. कंप्लीट करू द्या, कंप्लीट करू द्या, ठीक आहे. आपण तुलना नाही करू. हा विषय असा आहे की यांनी काय स्टँड घेतला आतापर्यंत की ऑफेन्स इज द बेस्ट अटॅक. इतके ते ऑफेन्सिव्ह झाले. मी राज ठाकरेंवर येणार आहे. कधी कधी काय की आपल्याला असं वाटतं की आपण अग्रेसिव्ह झालो म्हणजे लक्ष वेळ आपल्यावर कोणी कारवाई करणार नाही. मात्र कायदा हे आपलं काम करत असतो. त्यामुळे चिदंबरम ना जेव्हा हायकोर्टाकडनं सुप्रीम कोर्टाकडनं रिलीफ मिळत नाही असं कळलं, त्यांच्या न्यायनी वकिलांनी मित्रांनी जेव्हा सांगितलं असेल की नाही तू आता अडचणीत आहे, तेव्हा कुठे त्यांना ही बुद्धी सुचली आणि ते त्यांना आज कदाचित अटक देखील होईल. मला असं वाटतं की चिदंबरम यांची केस आणि तुम्ही जो योगायोग दाखवला माननीय अमित शहांची केस हा योगायोग असू शकतो. मात्र त्यात एक फरक असा आहे की त्यांना कोर्टाने आदेश दिला की तुम्ही गुजरातच्या बाहेर राहा. यांच्या केसमध्ये यांनी CBIला कोऑपरेट करा हे कायद्यामध्ये लिहिलं असताना ते डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये लपून बसतात. याच्यासारखा घाबरट माणूस, पळवट माणूस असा कोणी नाही. त्यामुळे ही तुलना होऊ शकत नाही. बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी येतोय तुमच्याकडे. हा संजय लाखे पाटील, तुम्हाला काही वेगळ्या मुद्द्यावर बोलायचं आहे? खरं तर मी माझ्या PCR ला सांगतोय की तुम्ही ग्राफिक्स बदलवा, पण ते ऐकत नाहीये. पाठक सर शाह आणि पी चिदंबरम यांची तुलना करणार. पाठक सर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, त्यांनी मला 0 मार्क दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. 0 खाली त्यांना जाता येत नाही ही त्यांची अडचण आहे. मूळ प्रश्न असा आहे की त्यावेळेस कॅप कितीची होती, ती कॅप 74% होती. ते सांगतायत, ते खोटं सांगतायत. आणि भारतीय जनता पक्षाचं हे वैशिष्ट्य आहे की ते ठोकून काहीही सांगतात. त्या कॅपच्या फक्त 76% साहेब 2008 FDIची लिमिटेड 26% होती. मी तुम्हाला आत्ता 26 होती. हा मुद्दा महत्वाचा आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. FDIची 2000 माननीय पाठकजी
आज सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय पाटीलजी 26% आज सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय पाठक जी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी बेल पिटिशन मान्य चिदंबरमजी केली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ही कॅब 74% ची होती आणि कॅब 74% होती. आपण तर ती 100% केली, प्रत्येक याच्यामध्ये आपण कॅब 100% केली, देश विकायला काढलाय हे या ठिकाणी लक्षात घ्या. पण तो मुद्दा वेगळा या ठिकाणी. 2008 कॅप 74% होती, 4,76,00,000 सांगून 2008 कॅप 74% होती. आणि तुम्ही जर बेल पिटिशन बघितलं चिदंबरमजी त्यामध्ये स्पष्ट लिहिलंय कंपनीमध्ये कॅप 74% होती आणि जी काय परवानगी त्यांनी दिली एफबीआय ला ही फक्त 46% होती. परंतु ही परवानगी देत असताना फॉरेन FIPB हे जे बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये ना चिदंबरमजी कुणी चेअरमन म्हणून आहेत किंवा मेंबर मध्ये म्हणून आहेत किंवा आजचेही जे काही अर्थमंत्री आहेत ते PIBM चे मेंबर नाही. FIPB बोर्ड इज ड्रिव्हन बाय फायनान्स मिनिस्ट्री. नो, समजून घ्या FIPB काय असतं. नॉट फायनान्स मिनिस्ट्री. आता तुमच्याकडे सगळे PMO म्हणून चालवले जात आहेत, तुमच्यामध्ये सगळे PMO म्हणून चालवले जात आहेत. टेक्निकलिटीज मध्ये जायचं नाही आहे. नाही नाही, संजय राखे पाटील मूळ मुद्दा भरकटतोय. मी विश्वास उटगीर जातोय. करू नका. खरं काय ते मी त्यांच्याकडनं जाणून घेतोय. विश्वास उटगी, INX मीडियामध्ये 305 कोटी जे परकीय गुंतवणूक आली ती येताना चिदंबरम यांचा काहीच हस्तक्षेप नाहीये. तेव्हापासून ही चर्चा आहे. आता त्यांच्यापर्यंत हात CBI आणि ED चे पोहोचले आहेत त्यामुळे वादंग झालेला आहे. पण चिदंबरम पूर्णपणे यात निर्दोष आहेत असं आहे. एक लक्षात घ्या, धोरण ठरवताना सत्ताधारी पक्ष जो आहे तो एवढी काळजी घेत असतो की त्या धोरणाच्या एक्झिक्युशनच्या वेळेस धोरणकर्त्याच्या सह्या कुठेच नसतात. खालच्या IAS आणि IPS कशासाठी आहेत, त्यांचा वापर होत असतो. त्यामुळे सरतेशेवटी जसे पूर्वी सगळे लोक सुटलेत, म्हणजे ए राजा कनिमोजी, त्यानंतर ते बाकीचे जे काही मारण हे जसे सुटले तसे ह्या सगळ्या प्रकारात कोणीही दोषी ठरू शकत नाही. बँकांचे चेअरमन दोषी ठरू शकत नाही आहेत. FIB मध्ये किती पैसा येतो फॉरेनमधून त्याची काही अकाउंटेबिलिटी मंत्र्यांकडे नाही आहे. अगदीच पास ऑन द बक करायचं झालं. FIPB म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड. त्याचं गव्हर्नमेंटचं एवढं कंट्रोल आहे. आणि आता संजय लाखे पाटील योग्य सांगत होते, आजच्या देशातल्या फायनान्स मिनिस्टरचा पण त्याच्यावर कंट्रोल नाही, कारण का PMO चा कंट्रोल आहे. हे खरं आहे. ही या देशाच्या आत्ताच्या गेल्या 5 वर्षाची कार्यपद्धती आहे. पूर्वी ती कंट्रोल होती फायनान्स मिनिस्टरकडून, पण तरीसुद्धा कधीही हायेस्ट लेवलचे कोणीही मंत्री या ठिकाणी सापडू शकत नाहीत, कारण त्या कागदोपत्री त्यांच्या कोणाच्याच सह्या नसतात. आणि एक्झिक्युशनच्या वेळेस खालच्या लेवलचे लोक, आता जे बँकांमध्ये सुद्धा मोठी कर्जांचा आता जे काही 5 वर्षाचा रिव्ह्यूचा प्रश्न चाललाय, RBI ने फतवा काढलाय, FM ने फतवा काढलाय, खालच्या लेवलच्या ऑफिसरने पकडण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत त्या. याच पद्धतीने माझा मुद्दा एवढाच आहे की सुडाचं राजकारण पूर्वी पण होतं आणि आताही आहे. आणि त्याच्यामध्ये जे राजकारण आहे ते त्या वेळेवेळेप्रमाणे दिसतंय. आता तुम्ही अमित शहांशी कम्पेअर करून तो तुम्ही दाखवता ग्राफिकमध्ये आहे ना हे सुडाचं राजकारण. त्यामुळे पूर्वीच्या फायनान्स मिनिस्टरने आणि पूर्वीच्या होम मिनिस्टरने जे केलं तर आत्ताचे सध्याचे होम मिनिस्टर ते करत आहेत. आणि त्यामुळे अंतिमतः मी करून दाखवले की नाही, तुम्हाला ठोकून दाखवले की नाही, या पद्धतीची काही सूडबुद्धी आहे ती सूडबुद्धी दिसते. बडगा वगैरे काही दिवस हे लोक आज जाऊन येतील आणि परत बाहेर येतील. मूळ मुद्दा त्या पैशाचं काय झालं याचं ना CBI शेवटपर्यंत उत्तर देणार, ना आज ED उत्तर देणार. आज त्यांना केवळ राजकीय सत्तेवर जे आहेत त्यांच्यासाठी ते काम करणाऱ्या एजन्सीज आहेत. पिंजऱ्यामधल्या पोपटाचं वर्णन सुप्रीम कोर्टानेच केलेलं आहे किंवा दिल्ली हायकोर्टानेच केलं आहे. आज पोपट म्हणतो मी अधिक चांगला पोपट आहे अशा पद्धतीने ते व्यवहार करणारे दिसतंय. राज ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा 2008 प्रकरण त्यांनी खोदून काढलं तर ही सूडबुद्धीच आहे. आज राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये अशा तऱ्हेने वर्तन करण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण जर तुम्ही त्या IL FS चं प्रकरण जे काही हँडल होत आहे ED कडून त्यातून त्यांनी तो धागा शोधून काढला आणि राज ठाकरेंपर्यंत पोहोचले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून असं कोणीच म्हणणार नाही आहे.
चिदंबरमची चौकशी करा, कार्तिकची करा, राज ठाकरेंची करा आणि त्यातल्या सगळ्याच लोकांची करा, परंतु तुझं टायमिंग जे साधताय ना त्यातून बडगा बिडगा काही होणार नाहीये, त्यातून सूडबुद्धी मात्र दिसणार आहे. आणि आता असे कायद्याचं ज्यांना कायदा कळत नाही त्या सर्वसामान्य माणसाला पण हे कळतंय की सत्ताधारी लोक कायद्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतायत आणि एकूणच लोकशाहीमध्ये एक भयाचं वातावरण निर्माण करण्याकरता आणि विरोधकाला दडपून टाकण्यासाठी म्हणून ते अशा पद्धतीने कोर्टसुद्धा वापरतायत. त्यामुळे निवृत्त होऊ घातलेला एक जज जानेवारीमध्ये निकाल द्यायचा तर आता तो अरेस्टची ऑर्डर काढू शकतो. या पद्धतीने इतक्या विंडिक्टिव्हली जर कोर्ट वागत असतील आणि आपण सुप्रीम कोर्टाचं उदाहरण घेऊ, चार जजेसनी बाहेर येऊन सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाखवलं, मुद्दा एवढाच आहे की कोर्ट सीबीआय ईडी यांचा वापर राज्यकर्ते करतायत, ते महाराष्ट्रात करतायत, ते देशात करतायत आणि हे सूडाचं राजकारण सध्या चालणार आहे अजून 5 वर्ष, त्यामुळे कोणाकोणाच्या वरती हा सूड उगवला जाईल हे बघूया. पण धैर्याने सामान्य माणसांनी आणि आनंद होधर तुम्हाला असंच वाटतं की सुडाच्या राजकारणापायी हे होत आहे, म्हणजे आधी अमित शाह, तेव्हा गृहमंत्री पी चिदंबरम, आता पी चिदंबरम फरारी तर गृहमंत्री अमित शाह, यातून हे होत आहे की लॉ विल ऍक्ट विथ ड्यू कोर्स असं हे प्रकरण आहे. बघा, मी लॉ विल टेक इट्स ओन कोर्स या गोष्टीवरती 100% विश्वास आहे माझा. आत्ता माझ्या सन्माननीय मित्रांनी जे उद्गार काढले की सगळे सिक्युरिटी एजन्सीज, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आणि कोर्ट यांचा वापर सुडासाठी केला जातोय ते खूप ऑब्जेक्शनेबल स्टेटमेंट आहे. त्यांनी शब्द वापरताना जपून वापरावेत. त्याच्यात त्यांनी कोर्टाचा उल्लेख करू नये एवढंच मला म्हणायचं आहे. बाकी तुम्ही कोणावरती काही आरोप करा, कोर्टावरती जर तुम्ही हेत्वारोप करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. त्यांनी सामान्य माणूस हा निराश होईल कारण न्यायाचा शेवटचा दरवाजा आहे कोर्ट आहे आणि हे जर निकाल दिलाय तर उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी दिलाय आणि जानेवारीत त्यांनी निकाल राखून ठेवला होता अशी माहिती होती, त्यांनी आज अनाऊन्स केलाय. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की 2 दिवसांनी ते रिटायर होत आहेत म्हणून त्यांनी आज दिला, अशी आतापर्यंत कित्येक उदाहरणं तुम्हाला दिसून येतील की न्यायाधीश जे आहेत ते हे अतिशय वाईट आहे पण त्यांना पोस्ट रिटायरमेंटच्या ज्या प्लेसमेंट्स असतात त्या नजरेसमोर असतात आणि यामध्ये कोणताही अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरती सुद्धा या पद्धतीचे आरोप झालेले आहेत. तेव्हा मुळात मुद्दा मेरिट ऑफ द केस आहे, त्या न्यायाधीशांनी चिदंबरम इज अ किंग पिन इन धिस रॅकेट अ फ्रॉड असं म्हटलेलं आहे, तेव्हा लेटस कॉन्सन्ट्रेट ऑन मेरिट. आणि जर चिदंबरम यांना असं वाटत होतं की माझा न्यायालयावरती विश्वास आहे तर तो विश्वास 25 तास गेला होता कुठे त्यांचा, माझा हाच प्रश्न आहे की कुठे ते लपून बसले असतील, कोर्टात असतील, त्यांच्या घरी असतील, ते का कोर्टातच दालनात होते. म्हणजे अभिषेक मनु सिंघवी काय म्हणतायत मी तुम्हाला सांगतोय, आनंद होतो मी तुम्हाला आढळतो. अभिषेक मनु सिंघवी काय म्हणतायत, अभिषेक मनु सिंघवी म्हणतायत चिदंबरम हे काही कुख्यात गुन्हेगार नाही, करेक्ट, त्यांच्या विरोधात वॉरंट जारी नव्हतं, करेक्ट, ते काही फरारी नाहीत. ईडी समोर ते 7 ते 8 वेळा जेव्हा जेव्हा ईडीनं चौकशीसाठी बोलावलं तेव्हा ते हजर राहिले. सीबीआयनं सुद्धा पी चिदंबरम यांना 1 वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं, ते हजर राहिले होते. काल संध्याकाळी 6:30 वाजता जेव्हा त्यांचा जामीन नाकारला गेला दिल्ली हायकोर्टाकडून न्यायमूर्ती सुनील गौर यांच्या खंडपीठाकडून, तेव्हा अभिषेक मनु सिंघवी म्हणजे त्यांच्याच दालनामध्ये पी चिदंबरम होते असं प्रेस रिलीज किंवा प्रसिद्धीपत्रक हे अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विट केलेलं आहे. आता माहिती अशी मिळते आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे नामांकित लॉयर्स असतात, वकील मंडळी असतात आणि पी चिदंबरम सुद्धा निष्णात वकील आहेत, त्यांची दालनं असतात आणि तिथे सुरक्षा असते, त्या त्यांच्या दालनातच असतील. आणि ते आज पत्रकार परिषदेत म्हणाले की रात्रभर आम्ही वकिलांसोबत सगळ्या आम्ही काम करत होतो, म्हणजे ते सुप्रीम कोर्टातल्याच कुठल्या तरी दालनात होते जे वकिलांसाठी असतात. नाही, ते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, अशा ठिकाणी चिदंबरम यांना लपवून ठेवलं होतं, ते लपून होते. मला म्हणायचं आहे ते बेपत्ता होते, फरारी होते, लपून होते, बिलकुल लपून होते, लपून नव्हते, बेपत्ता नव्हते. आणि चुकीचे आरोप करतात आपण त्यांच्यावर. या ठिकाणी साधी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते सुप्रीम कोर्टातल्या दालनामध्ये होता अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विट केलेलं आहे. नाही, त्यांनी संध्याकाळी 6:30 पर्यंत चिदंबरम हे सुप्रीम कोर्टातल्या दालनात होते. अभिषेक मनु सिंघवी दालनामध्ये लपवून ठेवतात
आणि आणखीन काय करतात ते माहित आहे लोकांना सगळं. कुणालाच त्यामुळे तुम्ही चुकीचे आरोप करू नका. जसं न्यायमूर्ती करू नका त्यांना माहित आहे. तसं अभिषेक मनु सिंघवीवर चुकीचे आरोप करायचं आपल्याला काही कारण नाही. बरं संजय लाखे पाटील माझा प्रश्न तुम्हाला थेट आहे. पी सी चिदंबरम देशातले निष्णात वकील आहेत बरोबर आहे. बरोबर आहे. त्यांच्या मदतीला त्यांच्यासाठी कोण कोण लढतंय. कपिल सिब्बल आहेत. कपिल सिब्बल आहेत. काँग्रेसचे नेते आहेत. राज्यसभेवरचे खासदार आहेत. अभिषेक मनु सिंघवी काँग्रेसचे नेते आहेत. राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार आहेत. त्यानंतर अश्विनी कुमार काँग्रेसचे नेते आहेत. त्यानंतर सलमान खुर्शीद काँग्रेसचे नेते आहेत. संपूर्ण काँग्रेस पी सी चिदंबरम यांना वाचवण्यासाठी हायकोर्ट टू सुप्रीम कोर्ट जाते आहे. पुन्हा मुख्यालयात पी सी चिदंबरमांना आणलं जातं. काँग्रेसला अशी भीती वाटते आहे का चिदंबरम यांच्यामुळं आपलंच सगळं घबाड बाहेर येईल. यामध्ये अटक झाली तर मी आय विल स्पिल द बीन्स असं त्यांनी सांगितल्याचं सगळीकडे प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे तो आटापिटा दुर्दैवानं कुठे पोहोचतात. दुर्दैवानं अमित भाईंनी जे 32 लाख लोक सांगितले त्यातले एक माझे मित्र असतील असं मला वाटलं नव्हतं. परंतु 32 लाखाची फौज आहे त्यातला एक सैनिक स्वयंसेवक मला याच ठिकाणी सापडला. खोट पसरवायचं खासदार आहेत. वकिलाची चिदंबरम यांना वाचवत आहेत. आशिष काँग्रेसला वाचवत आहेत. आशिषजी वकिलाची पोस्ट सोडून द्या. काँग्रेसनं या ठिकाणं सातत्यानं कालपासून रोल घेतलाय. आमचे नेते राहुलजी असतील आमच्या नेत्या प्रियंका गांधी असतील यांनी कालपासून सातत्यानं सांगितलंय की मोदी आणि अमित शाह सरकार हे विंडक्टिव्ह पद्धतीने वागतंय आणि चिदंबरमजी यांना टार्गेट केलं जातंय. त्यामुळे काँग्रेस पक्ष राज्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा पी जी चिदंबरम यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या बाजूने मी आज या ठिकाणी सगळ्या सोशल. माझा प्रश्न भाजपला असा आहे विश्वास पाटक की जर का काँग्रेसचे निष्णात वकील जे सगळे खासदार आहेत फौज घेऊन पी सी चिदंबरम यांना वाचवण्यासाठी पुढे आलेली आहे. अर्थात काँग्रेसला ते वाचवू पाहतात. आणि पी सी चिदंबरम हे युपीएच्या काळामध्ये मातब्बर मंत्री होते. तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे सर्वांना माहिती आहे. गृहमंत्री होते अर्थमंत्री होते. अनेक गुपितं काँग्रेसची काँग्रेसच्या नेत्यांची असतील पक्षाची असतील ही पी सी चिदंबरम यांच्या जवळ आहेत. ते अटकेत जाऊ नये ते बोलू नयेत अशी भीती काँग्रेसला वाटते म्हणून हा आटापिटा आहे. नक्कीच बघा या सगळ्या निष्ठात लोकांना हे कळून चुकलं आहे की चिदंबरमच्या माध्यमातून आपलं जहाज बुडणार आहे. कधी नव्हे त्या प्रियंका गांधींनी ट्विट केलं राहुल गांधींनी ट्विट केलं आणि असं म्हटलं की चिदंबरमांना नाहक बळी बनवलं जात असेल. तुमचा कायद्यावर विश्वास आहे ना. कायदेशीर तुम्ही लढा त्याला समोर जा. मात्र फॅक्ट ज्या समोर येत आहे हे आयएनएक्स ही एक केस आहे. अशा 6 कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये एसआर स्टील देखील आहे. यांचे फॉरेनमध्ये 12 अकाउंट डिस्कवर झालेले आहेत चिदंबरम साहेबांचे त्यांच्या मुलाचे आणि नातेवाईकांचे. त्यांच्या प्रॉपर्टीजचे डिटेल्स मिळालेले आहेत. त्यामुळे हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे हा हवालाचा पैसा आहे. ही केस किंवा एखाद्या व्यक्ती समजणे उटगी साहेबांनी जसं म्हटलं की हा एक नेता म्हणून नाही आहे इंडिव्हिज्युअल अनजस्ट एनरिचमेंटची ही केस आहे. तुम्ही वाम मार्गाने एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी कशा घेतल्या तुम्ही कायद्याला कसं काय वाकवलं खुर्चीचा दुरुपयोग कसा केला या सगळ्या गोष्टी बाहेर पडणार आहे. आणि या पडत असताना चिदंबरम म्हणेल की मी एकटाच थोडी आहे सगळ्यांनी जसं केलेलं आहे. त्यामुळे पनामामध्ये काही लोकांचे जसे नाव आले अजून काही लोकांचे नाव येतील विषय वाड्रापर्यंत जाईल. त्यामुळे हे परत म्हणजे पार्टनर्स इन क्राईम हे सगळे असे एकत्र घट्ट आलेले आहे आणि म्हणून त्यांचा जळफळाट होतो आहे. ठीक आहे. विश्वास उडगी माझा एकच प्रश्न आहे पाटकजीला की प्रज्ञा ठाकूर टू आशिमानंद कुणाचं नाव सांगणार होते. संघ प्रमुखाचं सांगणार होते मोदीजीचं सांगणार होते का शहाजीचं सांगणार होते. प्रज्ञा ठाकूरला तुम्ही तिकीट देण्यामध्ये का कंपल्शन झालात जी अतिरेकी असताना सुद्धा ज्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी मूळ विषय काय आहे की गुन्हेगार संरक्षण देतोय. प्रश्न विचारायचा आहे ना विशाल पाटेकांना. तुम्ही असं लाखे पाटील नोटाबंदीमध्ये अमित शाह ज्या बँकेचे संचालक होते त्या बँकेनं 700 कोटी रुपये अदला बदल करून घेतले त्याविषयी काय झालं. अमित शहाच्या मुलाच्या कंपनीचा एवढा मोठा फायदा झाला ते प्रकरण काय ईडी किंवा सीबीआय कडे गेलं नाही. किंवा अजित डोवालांचा मुलगा सौर्य डोवाल
याचं सुद्धा एक मॅटर पुढे आलं होतं, ते काय ईडी किंवा सीबीआयकडे गेलं, असं काहीतरी आर्थिक विचारा. तुम्ही हिंदुत्ववादी प्रश्न काय विचारता? हिंदुत्ववादी नाही, गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा प्रश्न आहे हा. हा, अतिरेक्यांना संरक्षण द्यायचा प्रश्न. विश्वास पाठक, त्यांचा प्रश्न मी केला असं समजा. संजय लाखेंचा प्रश्न आहे, उत्तर द्या. संजय लाखेंचा प्रश्न आहे, विचार कोण अध्यक्ष? विश्वास पाठक उत्तर द्या. मी तुम्हाला नाही बघा, तुमच्या प्रश्नापैकी आशिषजी मला एक पॉइंटेड क्वेश्चन तुम्हाला जो विचारायचा तो म्हणजे अमित शहांच्या मुलाच्या प्रॉफिटचं. मुळामध्ये राहुल गांधींपासून सगळ्यांना आणि तुम्ही देखील तीच चूक करताय. एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर कितीही असू शकतो, टर्नओव्हर आणि प्रॉफिट मध्ये अंतर आहे. त्यामुळे मुळामध्ये केसच नाही आहे. जर केस असतील तर तुम्ही कोर्टामध्ये का नाही गेले? तुम्ही कोर्टात जाऊ शकता ना. एक्झॅक्टली, यांच्याकडे किरीट सोमय्या नाही आहेत, यांच्याकडे अतुल शाह नाही आहेत. हे केवळ पत्रकारांना हाताशी धरून प्रसार माध्यमांना काँग्रेस आरोप करते. कोर्टात कोण जाईल? भाजप कोर्टात केसच नाही प्रकरणात. कोर्टात केसच नाही. पॉइंट टू बी नोटेड. संजय लाखे कोर्टात का जात नाही? काँग्रेस ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी काँग्रेस कोर्टामध्ये जाते. पण काँग्रेसनं कधीही सुडाचं, वैयक्तिक चारित्र्य हाणण्याचं आणि कुणाला तरी टार्गेट करायचं असं राजकारण गेल्या 70 वर्षामध्ये देशात केलं नाही. भारतीय जनता पक्षाने जसं पेड न्यूज आहेत, पेड टीम आहे, तशा त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सरकार होतं. त्यांना कामच तोडलं. तुम्ही केलं कॅरेक्टर आशिषनं आणि आरोप करायचं. अहो मला सांगा, सिंचन घोटाळा कसा पुढे आला? काय झालं सिंचन घोटाळा? आशिषजी मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सिंचन घोटाळ्यामध्ये कुणावर आरोपपत्र दाखल झालं? तो भाग मजा तुझे काय काय झालं? नसेल मध्ये काय झालं? कोल स्कॅम मध्ये काय झालं? कुणावर आरोप सिद्ध झाले? सिंचन घोटाळ्यामध्ये कुणावर आरोप सिद्ध झाले? कोल स्कॅम मध्ये कुणावर आरोप सिद्ध झाले? अरे मध्ये कुणावर आरोप दाखल करायचे आणि कॅरेक्टर असोसिएशन करायचं, एवढंच काम तुम्ही करता. याच्यापुढे काही होऊ शकत नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा संपला, तुमचा मुद्दा संपला. आनंद देवधर, हे बघा, मागच्या सरकारच्या काळात मला माहितीये सिंचन घोटाळा असेल, आदर्श घोटाळा असेल, अनेक प्रकरणांमध्ये गहू आयात घोटाळा असेल किंवा 2G स्कॅम असेल तिकडे दिल्लीमध्ये, कॉमनवेल्थ घोटाळा असेल, अनेक प्रकरणांमध्ये भाजपचे कार्यकर्ते, नेते, अगदी राम मंदिराच्या प्रश्नामध्ये सुद्धा भाजपचे नेते हे हायकोर्ट सुप्रीम कोर्टात गेले. आणि त्यामुळं भ्रष्टाचार करणारे पक्ष सरकार अशी इमेज 2013-14 काँग्रेसची निर्माण झाली, सरकार गेलं. आता विश्वास पाठकांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही आरोप करता, प्रसारमाध्यमांमध्ये छापून आणता, टीव्हीवरती डिबेट घडवता, कोर्टात जा की जर का तुम्हाला ते आरोप सिद्ध करून घ्यायचं असेल तर कोर्टात जा. तुम्ही कोर्टात का काँग्रेस जात नाही? राफेल मध्ये काय झालं? एवढे राफेल मध्ये पुन्हा याचिका येते सुप्रीम कोर्टात. अरे ते येऊन दे, पुन्हा येते. देवधर साहेब या ठिकाणी चुकीचं सांगतायत. राफेल मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका आहे, फक्त तिची सुनावणी कधी व्हायची आहे? प्रशांत भूषण यांची आहे, तुमची नाही आहे. काँग्रेसची याचिका प्रशांत भूषण यांची आहे, सुद्धा काँग्रेसचे नेते नाही आहेत. आमची सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि राहुलजीनं संपूर्ण देशामध्ये ते प्रकरण लावून धरलं आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. ठीक आहे, या ठिकाणी यांनी एक पण फाईल केलेली नाही आहे. प्रशांत भूषण आणि इतर बी टीम, यस, त्यांची ती याचिका आहे. दुसरं मला प्रशांत भूषण यांचा असा दावा आहे की राफेल प्रकरणी सुद्धा आधीच्या ज्या याचिका होत्या त्या सुद्धा फर्जी याचिका होत्या, त्या भाजपकडनं दाखल केला म्हणून ते तिकडे सुप्रीम कोर्टात गेले असं त्यांचं म्हणणं. करेक्ट, असू द्या. हा भाग वेगळा. हा आनंद दर बोला. नाही मला काय म्हणायचं, आता हे अमित शहा यांच्या मुलाचा टर्नओव्हरचं तुम्ही किस्सा सांगितलात, मी त्याला किस्साच म्हणतो कारण त्यात तथ्य काहीच नाहीये. त्याच्यामध्ये द वायर यांनी जो कला होता आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी घेतलाय, मागे घेतलाय, त्यात एक एक टक्काही तथ्य नव्हतं त्याच्यामध्ये. अशी अनेक ज्या गोष्टी खोट्या आहेत आणि या 32 लाख लोकांचा पेड लोकांच्या नोटाबंदीच्या आदला बदल झाला, त्याचा धसका घेतला. बँक अहमदाबाद ते पण सगळं शॉर्ट आउट झाले, ते कुठेही काही सिद्ध झालं. काँग्रेस झोपली होती, काँग्रेस गेलच नाही कोर्टात. नाही, काँग्रेस जाऊच नाही शकत कारण त्यांच्याकडे इव्हिडन्सच नाहीये. इनफॅक्ट खोटे आरोप करण्याची फॅक्टरी त्यांच्याकडे आहे. जी आपल्याला देवधरजीला आणि पाठकांना सांगतो मी, संजय लाखे पाटील यांना मी एवढं सांगू इच्छितो, त्यांना सांगतो की 64 हजारांचा संजय लाखे पाटील एकच वकिलांची फौज काँग्रेसकडे आहे. तुम्ही सर्वांना राज्यसभेवर मागच्या दारानं खासदार केलेलं आहे. ऐकून आशिषजी, आपल्या मागच्या दारानं तुम्ही सर्वांना खासदार केलेला आहे. यांना याचिका दाखल करता येत नाही, याचिका करता बनता येत नाही, फक्त केसेस लढवता येतात. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद,
पी चिदंबरम अश्विनी कुमार यांना फक्त काय केसेस लढवून मोठ्या मोठ्या फी घेता येतात याची काय दाखल करता येत नाही. आपल्या माहिती करता, पाठकजीच्या माहिती करता, देवधारांच्या माहिती करता, उडगी सर माझे मित्र त्यांच्याही माहिती करता सांगतो की डिमॉनिटायझेशन नंतर जे काही कॅश क्रंच तयार झालं, डिक्लेअर कॅश क्रंच ऍज मॅनमेड डिझास्टर म्हणून माझी पिटिशन मुंबई हायकोर्टात आहे आणि हायकोर्टातून सर्वोच्च न्यायालयामध्ये वर्ग झाली. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला की गेल्या 3 वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालय डिमॉनिटायझेशन सारख्या महत्वाच्या केसवर सुनावणी सुद्धा घेत नाही. या ठिकाणी दुर्दैव आहे की देशामधील करोडो लोकांचं त्यामध्ये नुकसान झालं. आज देश आर्थिक मंदीमध्ये सापडला. त्या डिमॉनिटायझेशनची केस दीपक मिश्राजी या ठिकाणी सरन्यायाधीश असताना त्यांनी निकाल असा दिला की कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे ह्या सगळ्या केसेस जातील. देशातल्या कुठल्याही हायकोर्टाने किती दिवस, ठीक आहे ना, 3-3 वर्ष तुम्ही केस सुद्धा किती हायकोर्ट आहेत, किती हायकोर्ट ना. आज तुम्ही असं 25-26 हायकोर्ट आहेत, एकत्र करायला वेळ लागतो, वेळ लागतो. ज्युडिशियल सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाला गेल्या 3 वर्षामध्ये वेळ लागतो. 16 डिसेंबर 2016 पासून आजपर्यंत 3 वर्ष संपून गेले. सर्वोच्च न्यायालयानं डिमॉनिटायझेशन सारख्या महत्वाच्या विषयावर कॉन्स्टिट्युशनल बेंच बसू नये याच्यासारखं या देशाचं दुर्दैव असू शकत नाही आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून असा चुकीचा निर्णय असू शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे, आनंद यादव तुम्ही कंटिन्यू करा. मला काय म्हणायचं, हे म्हणतात की आता 3 वर्ष सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय, तुम्ही एवढ्या लहानसान गोष्टींसाठी जर याचिका दाखल करता, डिमॉनिटायझेशन लहान जर तुम्ही म्हणत असाल, अरे तुम्ही आपण सीए, आपण सीए असू शकत नाही. मोदी सरकार तुम्ही माझं डिझास्टर म्हणू शकत नाही. हा नॅशनल डिझास्टर आहे. अरे तुम्हाला डिक्लेअर लाखे पाटील त्यांना पूर्ण करू द्या. मला एवढं म्हणायचं आहे, अगदी लहान सहान गोष्टीसाठी जर तुम्ही रिट पिटिशन फाईल करता तर एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही का नाही गेलात? तुम्ही जाऊन सांगता देवधर साहेब, तुम्ही नीट ऐकत नाही. मी स्वतः पिटिशनर आहे, मी स्वतः पिटिशनर आहे. माझी पिटिशन देशाच्या कोर्टामध्ये चालू आहे आणि दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयात डिमॉनिटायझेशन मुळे संपूर्ण देशाचं नुकसान झालंय आणि डिमॉनिटायझेशन वर सर्वोच्च न्यायालयानं कॉन्स्टिट्युशनल बेंच बसवलं पाहिजे. 3 वर्षापासून सर्वोच्च न्यायालयातलं जो कोणी असेल हा डिमॉनिटायझेशनच्या केसवर बसलेले आहेत ते. आणि डिमॉनिटायझेशन तयार आहे. संजय लाखे पाटील, आपल्या या चर्चेमध्ये दोनच वकील आहेत, ऍडव्होकेट विश्वास पाठक, पण त्यांनी त्यांची सनद परत केलेली आहे कारण ते राजकीय नेते झाल्यामुळे त्यांनी त्यांची सनद परत केली. आणि दुसऱ्या वकील आहेत त्या ऍडव्होकेट रुपाली पाटील. तर मी रुपाली पाटील यांच्याकडे जातो. कायदेशीर केस आपण त्यांच्याकडनं घेऊया ना पाडून, ठीक आहे. ऍडव्होकेट रुपाली पाटील, आत्ता जो काही विषयांतर झाला, जो गोंधळ झाला, हे दाखवण्याचा हेतू हा होता माझा की हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल किंवा कायदेशीर लढाई असेल, त्यामध्ये सुद्धा राजकारण येऊ शकतं. ज्या पद्धतीचे वाद प्रतिवाद आणि आरोप प्रत्यारोप आता आपण ऐकले, तुम्ही याच हेतून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ईडीची जी नोटीस राज ठाकरेंना आलेली आहे आणि आता राज ठाकरेंनी उद्या गुरुवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाण्यास तयारी दाखवलेली आहे आणि ते जात आहेत आणि त्यांनी ती ऍक्सेप्ट केलेली आहे ती नोटीस किंवा समन्स, तुम्ही सुद्धा असंच बघता की राजकीय सुडापोटीच ही नोटीस राज ठाकरेंना आली आहे, ईडी तिचं काम करतंय त्या यंत्रणेचं, तुम्हाला असं वाटत नाही आहे? मला तुम्हाला इथं सांगायचंय की वकिलीची डिग्री जरी घेतली तर ती डिग्री घेणं आणि प्रॅक्टिस करणं हा हे दोन पार्ट आहे. आणि मी प्रॅक्टिसिंग वकिली आहे, म्हणजे नुसती डिग्री घेऊन मी थांबलेली नाही. खुलासा पहिल्यांदा करण्यात येते. त्याच्यानंतर आतापर्यंत जी चर्चा सगळी ऐकली, म्हणजे मनाला येईल ते बोलायचं, पी चिदंबरम लपले, अहो त्यांचा तो राईट्स आहे, हायकोर्टाने त्यांना नाही दिला समजा रिलीफ नाही दिला, ते सुप्रीम कोर्टामध्ये जातील, त्यांनी तिथे याचिका दाखल केलेली आहे, त्याच्यावर सुनावणी होयची आहे, मेहरबान कोर्ट त्यांना सांगेल आज घेणार सुनावणी, उद्या घेणार का परवा घेणार, मग त्यांना तुम्हाला फरारी घोषित करण्याची घाई काय? आणि इथे तुम्हाला मी सांगते,
एवढी सगळी चर्चा ऐकल्यानंतर यांनी काँग्रेसनी धरून टाकलं की चिदंबरम चोर आहेत आणि त्यांना आम्ही दाखवणार आणि आम्ही तो हा खरं सत्तेचा गैरवापर आहे. आणि जे काही आता भाजपनं सांगितलं जातं, मी दिवसभर या चर्चा ऐकतीये की मोदींना नाही का 9 तास त्यांच्यावर कारवाई झाली, अमित शहांवर नव्हती का कारवाई झाली, त्यांच्यावर दंगलीचा ठपका होता त्याच्यामध्ये ती कारवाई झाली होती. आणि भाजप हे प्रकरण खोदून काढतंय ज्या यंत्रणा त्यांच्या नियंत्रणाखाली त्यांनी घेतलेल्या आहेत जेव्हा सत्तेवर आल्यापासून. आणि सीबीआय असेल, ईडी असेल, आरबीआय असेल, सीआयडी असेल, मगाशी उद्गटकी साहेबांनी सांगितलं ते एकदम बरोबर आहे, या सगळ्या सत्तेचा गैरवापर करून यंत्रणा वापरतायत. आत्ताच का तुम्हाला ईडीची नोटीस आम्हाला द्यायची, माननीय राजसाहेबांना द्यायची वाटली? 2008 व्यवहार आहे, विधानसभा 2 महिन्यावर आलेल्या आहेत आणि त्या व्यवहारातनं तुम्हाला 2008 लिंक आत्ताच कशी सापडली? आधीच्या सरकारला नाही सापडली, त्याच्यानंतरच्या सरकारला नाही सापडली, तुम्हालाच कशी काय सापडली? आणि कायदेशीरम साहेब तर वकील आहेत आणि मग त्यातली इंडिव्हिज्युअल प्रकरण आता त्याचा छडा लागतो. पण मग त्यांचा 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 घोटाळा जो आता आलाय, बरोबर आहे ना, त्यांचा घोटाळा आलाय तर ते न्यायालया समोर येतात ना, ते पळून कुठे गेलेले, ते फरार कुठे झालेले, त्यांना तुम्ही संधी नाही देणार. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला संधी मिळते. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर मला अटकपूर्वची संधी असते, मी कुठं जाते काय जाते, माझं ऍप्लिकेशन जेव्हा तिथे दाखल होतं तेव्हा मी इथे आहे हाच अर्थ त्याचा होतो. त्यातनं ते सुप्रीमला गेलेत, सुप्रीम कोर्टाच्या दालनात त्यांचं स्वतःचं चेंबर असेल तिथे गेलेत, मग त्यासाठी ते पळाले हे तुम्ही सांगायची गरज नाही ना. न्यायालय त्यांना घोषित करायचं फरार असेल तर तुम्ही काय एवढे, म्हणजे भाजपवाले सत्तेवाले एवढे का घाईवर आले की हे पळाले? ठीक आहे, ठीक आहे. विश्वास पाठक हा एक मुद्दा महत्वाचा आहे की जर का लुकआउट नोटीस ईडी बजावते, त्यांचा पासपोर्ट जमा करून घेऊ शकली असती, ते परदेशात पळून चालले या निष्कर्षावर येऊन त्यांना फरार घोषित करणे, जेव्हा ते अँटीसिपेटरी बिल किंवा स्पेशल लीव पिटिशन हे सुप्रीम कोर्टात दाखल करतायत तरी सुद्धा ईडी लुकआउट नोटीस बजावते पीसी चिदंबरम यांना, फरारी घोषित करते, सुप्रीम कोर्टात न्यायासाठी ते जातील हे माहीत असताना सुद्धा, मग इथंच तर सूड भावना लपून राहत नाही ना, हे गुपित एकदम ओपन सिक्रेट सारखं उघड झालं. नाही मुळामध्ये आशिषजी, तुम्ही फरार जरी असले तरी सुप्रीम कोर्टामध्ये वकिलाच्या माध्यमातून जाऊ शकता, त्यामुळे तुम्ही फरार व्हायला नको असं नाही. मुळामध्ये सीबीआय किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जेव्हा काम करतं, लुकआउट नोटीस करतं किंवा घरी जातं आणि जेव्हा तुम्हाला त्यांचे वेअर अबाउट्स मिळत नाही तर तिथे एक पत्र चिटकवणं ही त्यांची स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे, मला त्याच्यात जायचं नाही. आता मूळ मुद्दा आपण आयएलएफएस सुरू, तुम्ही फार महत्वाचा मुद्दा हे केला की उद्या राज साहेबांना जी ईडीची नोटीस आलेली आहे ती 2008 नंतर का आली, तर मुळात मुद्दा तसा नाही आहे. हा कोहिनूर सारखा एवढा मोठा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये लोकांचे एवढे पैसे गुंतलेले आहेत, लोक म्हणजे इथे इन्व्हेस्टर्स देखील आहे, आयएलएफएसची सरकारी कंपनी होती, आयएलएफएसच्या माध्यमातून 850 कोटीचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, त्यातलं 200-250 कोटी इक्विटी होती, बाकीचं लोन होतं. आता आयएलएफएसने हे दिल्यानंतर आपली इक्विटी 210 वरून 90 कोटीमध्ये कशी काय देते, आणि त्याच्यानंतर लागलीच मग राज ठाकरेंनी देखील ती इक्विटी का विकून टाकली, आणि ते विकल्यानंतर उर्वरित जे लोन होतं लोनच्या अगेन्स्ट त्यांनी फ्लॅट्स देणं, आणि या सगळ्या याच्यामध्ये कुठे मनी लॉन्ड्रिंगचा वास आहे का, किंवा शिर्केसारखी एक कंपनी त्याला परत घेतल्यानंतर त्याचं डिव्हॅल्युएशन होतं, याच्यातनं पैशाचं जे काही सायफनिंग असतं, या सगळ्या याच्यातनं बघण्याचं काम हे ईडीचं असतं. ईडीचं काम मुख्यतः मनी लॉन्ड्रिंग आणि फेमा फेराचं काही व्हायोलेशन झालं का त्या दृष्टीने ते बघत असतं. त्याच्यात जर काही नसेल तर मी सदिच्छा देतो की राजसाहेब ठाकरे त्याच्यात बाहेर येतील, उद्धव साहेबांनी देखील ते म्हटलेलं आहे. मात्र एकदम त्याला तुम्ही या ऍक्शनला डाऊट घेणं हे चुकीचं आहे. आयएलएफएस आत्ता बँकेत घोषित झाली आहे, आयएलएफएस 91,000 घोटाळ्याच्या बोलवा वाटलं तर समन्स बजावते. आणि राज ठाकरेंची भूमिका मला खरंच आवडली ती यासाठी की त्यांनी त्यांच्या मनसैनिकांना आवाहन केलं, एक तर ईडीच्या कार्यालयाकडे तुम्ही जमू नये, कायम राहावी यासाठी प्रयत्न करावे. आणि राज ठाकरेंची जी भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली आहे, बाळांगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खरं तर मनसैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न केला होता की सर्वांनी ईडीच्या कार्यालयावरती मोर्चा काढा, राज ठाकरेंनी उलट संयमित भूमिका घेतली आणि सांगितलं की नाही, ईडीच्या कार्यालयात मी एकटा जाणार, जे काही चौकशी व्हायची ती होईल, कोणीही कायदा हातात घेण्याचा किंवा
तो भंग करण्याचा प्रयत्न करू नये. राज ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल त्यांचं स्वागत आहे, अभिनंदन आहे. मी विश्वास उडगी यांच्याकडे जातो. विश्वास उडगी, आयएनएक्स घोटाळा, राज ठाकरेंना नोटीस आली म्हणजे सुडापोटी आली असं कसं? जर का आयएनएक्स 91,000 कोटीचं कर्ज त्या आयएनएक्स वित्तीय संस्थेचं बुडालं असेल तर ते वसूल करण्यासाठी एक एक प्रकरणांचा जर का छडा लावत असेल आणि त्यातून जर का नोटीसा इरिस्पेक्टिव्ह ऑफ इंडिव्हिज्युअल्स जात असतील तर त्यात वावगं काय? नाही, आयएलएफएस किंवा दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि एकूण जवळजवळ 500 नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या आज गाळात आहेत. त्यात आजच्या सत्ताधाऱ्यांनी RBI कडून त्याचं असेट जे काही रिव्ह्यू करण्याचा प्रश्न आहे तो का नाही मान्य करायचा? मग त्याच्यामध्ये त्या सगळ्या अकाउंटचं फॉरेन्सिक ऑडिट केलं असतं ना, तर मग ह्या प्रकारामध्ये आता जे विंडिक्टिव्हली राज ठाकरेंच्या मागे लागायचं त्या लागण्याची गरज भासली नसती. फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा जर निर्णय घेतला असताना सगळ्या NBFCच्या बाबतीमध्ये, पर्टिक्युलरली ILFSच्या बाबतीमध्ये, तर मी तुम्हाला सांगतो बँका बुडल्या तरी चालतील पण NBFC वाचवा असं नरेंद्र मोदी सरकारचं धोरण आहे, RBIचं पण धोरण आहे. आणि म्हणून कुणाला तरी शिक्का मारायचा निवडणुकीच्या कालखंडामध्ये, म्हणून मी राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये भाजपचा विंडिक्टिव्ह दिसतो. पण या प्रकरणामध्ये राज ठाकरे इज गोइंग टू बी रॅलिंग पॉईंट फॉर एंटायर अपोजिशन आणि एकापर्यंत चांगलंच आहे. ठीक आहे, ठीक आहे. अडकड रुपाली पाटील, 28 ऑगस्टचा जो EVM विरोधातलं आंदोलन किंवा मोर्चा आहे तो निघणार आहे, राज ठाकरे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. ते स्वतः राजसाहेब सांगतीलच तुम्हाला, पण अशा ईडीमुळे कुठला निर्णय बदलणार नाही आणि ते आंदोलन होऊ नये, EVMच्या बाबतीत सर्व विरोधकांना एकत्र आणू नये म्हणूनच ईडीची सूडबुद्धीने काढलेली नोटीस आहे. त्यातनं साहेब बाहेर येणार, आम्ही कायदेशीर, आमचाही संविधानावर, न्यायालयावर प्रचंड विश्वास आहे आणि आम्ही त्यातनं बाहेर येणार आहोत. पण मग सरकार असं जर सूडबुद्धीने वागत असेल तर यांना सरकार कसं म्हणायचं? आतापर्यंत तर सगळ्यात सूडबुद्धीने वागणारं सरकार हे सगळ्या लोकांच्या नजरेसमोर आलेलं आहे, एवढंच आम्हाला सगळ्या लोकांना सांगायचं. आनंदोदर उत्तर द्या. एक मला ILFS बद्दल असं सांगायचंय, एक तर ते October 2018 ILFS ची भानगड सगळी आली. रिझर्व्ह बँकेनी असं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की ऑडिटर्सनी ऑडिट बरोबर केलं नाही, त्यांच्यावर ठपका ठेवला, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तुम्ही बरखास्त करा असं सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगितलं आणि सगळ्या स्टेक होल्डर्सची चौकशी याच्यात व्हायला पाहिजे असं ठरलं. पहिला FIR तुमच्या माहितीसाठी सांगतो 17 ऑगस्ट 4 दिवसापूर्वी फाईल झालेला आहे ILFSच्या केसमध्ये आणि ILFSच्या 570 कोटी रुपयांच्या ॲसेट्स अटॅच झालेल्या आहेत. दिस इज द फर्स्ट ॲक्शन इन ILFS केस. FIR आत्ता झालेला आहे आणि याच्यात एक कोहिनूरमध्ये मला एकच असं म्हणायचं आहे की 225 कोटी रुपयांचं लोन 90 लाखामध्ये सेटल करणं आणि बाकीचा जो लॉस बुक करणं याच्यामध्ये ही जी आणि त्या ट्रान्झॅक्शन आहे ठाकरेंचं त्यातून बाहेर पडणं ते नंतर आहे. आधी हीच मुळात जी ट्रान्झॅक्शन आहे याच्यात काही मनी लॉन्ड्रिंग झालं आहे का? कारण ILFS साठी हा मोठा लॉस आहे. 200 ज्या अर्थी त्यांनी लॉस बुक केला याचा अर्थ डायरेक्ट बेनिफिशियरी आहेत ते कोहिनूरच्या कन्सॉर्शियमचे इक्विटी ओनर्स आहेत. आता याच्यामध्ये जर काही गैरव्यवहार झाला आहे का, मनी ट्रेल आहे का, मनी लॉन्ड्रिंग आहे का, हा संशय फक्त यांच्याच बाबतीत नाही, त्यांनी आणखीन कुठल्या कुठल्या केसेसमध्ये हेअरकट घेतलाय हे आपल्याला माहिती नाही आज. आणि मी जेवढा ईडीचा अभ्यास केला आहे, नाही नाही, समान सूत्र आहे. ईडी कसं काम करतं हे मला कळलंय. ईडी काय करतं, एखाद्या ठिकाणी पैशाचा गैरव्यवहार झाला असं कळलं, एखादं खातं त्यांच्या नजरेस आलं तर या खात्यात अमुक अमुक पैसे आले, हे कुठून आले याचा शेवटपर्यंत शोध घेतो आणि मग त्यात जे जे मनी ट्रेल त्यामध्ये जे जे अडकतील त्या प्रत्येकाकडे जातं, हे ईडीचं काम आहे. पण ते फॉरेन्सिक ऑडिट होऊ दे ना, सगळ्या बॅड डेट्स फॉरेन्सिक ऑडिट होऊ दे ना, त्याच्या आधी राजकीय नेत्यांच्या मागे काय लागायचं? साधा प्रश्न आहे. राज ठाकरेंनी EVMच्या विरोधात जी भूमिका घेतली त्याबद्दल त्यांना त्रास दिला जातोय हे सगळ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं मत आहे आणि काँग्रेस पक्ष ठामपणे राज ठाकरे यांच्या बरोबर या ठिकाणी आहे. माझा एक साधा प्रश्न आहे, त्यांची मदत तुम्हाला भरीव आहे, होईल ना लोकशाहीमध्ये? माझा साधा प्रश्न असा आहे, हा पूर्ण घोटाळा परत घ्यायची इलेक्शन, हा पूर्ण घोटाळा तेव्हा EVM पारदर्शी, हा EVM पारदर्शी, हा पूर्ण घोटाळा 90,000 कोटीचा आहे. सांगा आशिषजी, माझा साधा प्रश्न आहे, हा संपूर्ण घोटाळा 90,000 कोटीचा आहे. जर याची खरोखरच चौकशी करायची तर राज साहेबाचं जे काही प्रकरण आहे हे 200 किंवा 300 कोटीचं आहे.
माझ्या माहितीप्रमाणे 100 लोक मी तुम्हाला असे सांगतो की ज्यांचे प्रकरण 1000 कोटीच्या वर 600 कोटीच्या वर आहेत आणि ते कोण आहेत ते सुद्धा मी सांगतो तुम्हाला. हे सरकार जर चौकशीच करायची तर वर पासून सुरुवात का करत नाही ज्याच्याकडे जास्तीत जास्त कर्ज आहे आणि जास्तीत जास्त कर्ज डुबवलंय, खालून का सुरुवात करते. आणि याच ठिकाणी संशयाची सुई आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका जवळ आल्यात, त्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भूमिका निभू नये म्हणून हे प्रकरण आहे. ज्यांनी जास्तीत जास्त पैसे बुडवलेत त्यांच्या विरुद्ध सरकार काही तयार. ठीक आहे ठीक आहे, विषय संपला, विषय संपला. काही केलं नाही, माफ करा माझा वेळ संपलेला. पण या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आहे, पी चिदंबरम यांच्या निवासस्थानी सीबीआयचं पथक पोहोचलंय. सीबीआयच्या पथकातल्या अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावरनं उड्या निवासस्थानात घेतल्या. तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्यामध्ये मोठी झटापट झालेली आहे आणि तिथे अनुचित प्रकार घडतोय अशी माहिती येते आहे. चिदंबरम यांच्या निवासस्थानी दिल्लीच्या, त्यांना अटक करायला सीबीआयचं पथक पोहोचलं. जात असताना त्यांना मुख्यद्वारापासून जाण्यास मज्जाव केल्यामुळं त्यांनी प्रवेशद्वाराच्या वरून उड्या आतमध्ये मारल्या. तिथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांची झटापट झाली आहे, थोडक्यात चकमक झालेली आहे. हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही. ज्या पद्धतीनं पी सी चिदंबरम काँग्रेस मुख्यालयात प्रकटले आणि तिथून त्यांनी असं सांगितलेलं आहे, त्यांचं वाक्य खूपच महत्त्वाचं आहे. ते असं म्हणालेले आहेत की लिबर्टी ओवर लाईफ, आय विल चूज लिबर्टी ओवर लाईफ. याचा साध्या मराठी भाषेत अर्थ काय विश्वास उठगी? आय विल चूज लिबर्टी ओवर लाईफ म्हणजे काय विश्वास उठगी? तुम्हाला विचार. स्पष्टपणे आज या देशातल्या व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि सामूहिक स्वातंत्र्याची गळचपी होते आणि म्हणून त्या ठिकाणी जी दडपशाही सरकारच्या वतीने होते त्या ठिकाणी आज काश्मीरमध्ये पण दडपशाही होते, तीही दाबली जाते. इथे मी तुम्हाला व्याख्या विचारत नाही, चिदंबरम चिदंबरम यांनी सांगितलं माझं स्वातंत्र्य महत्वाचं आहे, ते मी स्वातंत्र्य एक्झिबिट करेन आणि त्याकरता ते स्वतःच्या आयुष्याची किंमत द्यायला तयार आहेत. सर्व नागरिकांनी सुद्धा याचीच तयारी ठेवावी. चिदंबरम अगदी सोप्या भाषेत असं म्हणाले, तुम्हाला सोप्या भाषेत असं म्हणालेले आहे, सोप्या भाषेत असं म्हणाले की मी माझ्या व्यक्तिगत जीवनापेक्षा स्वातंत्र्य जपतो, स्वातंत्र्याला जास्त महत्व देतो. जी लिबर्टी आहे, जी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, सर्व प्रकारची स्वातंत्र्य ज्या घटनेनं दिलेलं आहे ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, चिदंबरम एखाद्या वेळेस संधी साधूपणा करत असतील ते सुद्धा राजकारणी आहे, ते संधी साधूपणा करतच पाहिजे. पण हेच तर राजकारण आहे. आज जो सत्तेत आहे तो आधी विरोधात होता, जे विरोधात होते ते आज सत्तेत आहेत आणि यामध्ये सीबीआय ईडीआय यांचा पोपट होऊ नये किंवा पिंजऱ्यातल्या पोपटासारखं त्यांनी वागू नये ही अपेक्षा आहे. सुडाचं राजकारण, सुडानं कारवाई यापेक्षाही कायद्याचा बडगा असला पाहिजे आणि कायद्याच्या बडग्यानं जर का कोणती कारवाई होत असेल तर त्याचं स्वागत आहे. पण त्यामध्ये राजकारण असेल तर मग ज्यानं त्यानं आपापला विचार करावा. ही चर्चा खूप लांबणार आहे पण आज आपण इथंच थांबणार आहोत. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. We'll be right back.